हेलो एंड वेलकम टू द चैनल गाइस, मी अमित चारू नेहमी प्रमाणे तुमच्या चॅनल मध्ये स्वागत करत आहे। आणि आज आम्ही चाललो टोचून घ्यायला, फायनली मौका आला, मुहूर्त आला, चान्स आला, सगळं आला आणि वी आर गोइंग टू गेट वैक्सीनेटेड। वी आर गोइंग टू क्विकली गो टू द वैक्सीनेशन सेंटर। सो वी इज बायको वी आणि चारू मी एंड वैक्सीनेशन हो दे एंड देन आई एम गोइंग टू टेल यू माय एंटायर 24 आवर्स एक्सपीरियंस की काय काय मला फील झालं आणि मी काय केलं। सो लेट्स सी काय आलं। टाइम आता वाजत 12:10 कमी आहेत, तर वैक्सीनेशन घेतल्यानंतर आय विल टेल यू द डिटेल्स। आता सिग्नल सुटता चला निघतो मी, बाय। तो फायनली आमची वैक्सीनेशन झालेली आहे। चालो बाबा, जशी वैक्सीनेशन केलं तर बायको कसं वाटतं तुला वैक्सीनेशन करून? ऑलराइट। तर काही नाही, म्हणजे आता त्यांनी सांगितलं की आफ्टर सम टाइम तुम्हाला जर आता होईल किंवा पॅरासिटामॉल घ्या आफ्टर 6 आवर्स आणि हे सगळं चालू आहे। तर आता दिस हॅज बीन व्हॉट, आता आम्ही वैक्सीनेशन घेऊन आम्हाला झाला एक अर्धा तास, तर संध्याकाळच्या वेळेला बघूया काही त्रास होतोय का। मला वाटत तर नाही। एव्हरीबडी इज रेकमेंडिंग की ऍटलीस्ट एक लिटर साधारणतः पाणी प्या वॅक्सिनेशन झाल्यानंतर, तर दॅट विल रिअली हेल्प यू, मे बी इट विल नॉट अफेक्ट यू सो मच। बघू, आम्ही पाणी तर प्यायलोय, वॉटर इज नेव्हर बॅड, पाणी वगैरे प्यायलोय। आता आम्ही चाललोय घरी, मग घरी जाऊन तर आज आराम बघूया। थोडा थोडा हात जड व्हायला लागला आहे, तर तुला होता का हात जड काही? फाईन, ओके फाईन, सो आय एम ऑल्सो फाईन। तर घरी जाऊया आणि मग बघूया काय होतंय का तोपर्यंत। आणि हा, वॅक्सिनेशनचं सगळ्यात मोठं एक हे की हे दिस वॅक्सिनेशन वॉज ऑर्गनाइज बाय युवा सेना अंडर द लिडरशिप ऑफ मिस्टर आदित्य ठाकरे, तर त्यांचे खूप खूप आभार। खूप चांगलं मॅनेज होतं हे, आय मस्ट से की विलेपार्ल्यामध्ये आम्ही एका हॉलमध्ये त्यांनी मॅनेज केलं। साधारणतः 500-600 लोक तरी असतीलच बघून, गर्दी होती तरीही इतकं चांगलं मॅनेज होतं सगळं एकंदरीत कार्यक्रम, की कुठेही सोशल डिस्टन्सिंगचं किंवा कुठेही असं सगळीकडे सगळे नियम पाळले जात होते चांगलेच। तर हॅट्स ऑफ टू दॅट थिंग, असं वॅक्सिनेशन ड्राईव्ह शी आणि अशा ह्याची आपल्याला खूप गरज आहे। सो इरासी हाय। सो टाइम इज 4:30 पकडूया आपण। सो वी टूक द वॅक्सिन 1 o'clock, आता इट इज 4:30, 3.5 hours। मी पाणी खूप प्यायलो, आय एम टेलिंग, आय एम ड्रिंकिंग लॉट ऑफ वॉटर। सो ऍटलीस्ट मी 1.5 liter तरी पाणी प्यायलोय मगासपासून, लाईक 1 वाजल्यापासून। थोडासा हात जड होत होता, आतापर्यंत 3.5 तासामध्ये तरी काही त्रास नाही। पुढे बघूया कसं काय होतंय ते। इथे काय त्रास होतो तुला? आणि हा त्रास नाही तरी पण दुसऱ्या वॅक्सिनेशन वाली झोपली एमओ, काही त्रास होतो तुला? हात दुखतो। मग तू का झोपलीस? ओके, दॅट्स इट। तर आता आपण भेटूया मे बी अजून 3-4 तासानंतर, आणि तेव्हा तुम्हाला सांगेन की काय होतं। बहुतेक त्यावेळेला त्रास होऊ शकतो, बट लेट्स होप की नाही झाला पाहिजे काही, आणि सॉरी लेट्स होप की नाही झाला पाहिजे। आणि 9:30 नाव, चांगलाच टाईम गेला आहे। आता मगाशी 4:30 हॅड मेट यू लास्ट, 9:30 पर्यंत ही ओके वाटतं मला। थोडंसं मगाशी अराउंड 6:30 थोडंसं अंग दुखत होतं, बट ते जरा मी एकाच जागेवरती खूप वेळ बसलेलो म्हणून होत होतं। सो ॲज ऑफ नाव काहीच नाही, आय एम ॲक्च्युली व्हेरी हेल अँड हार्टी, मला काही दुखत नाही आहे, मला इव्हन हातातही दुखत नाही आहे। पण जितक्या लोकांशी मी बोलतोय ते सगळे मला बोलतात की तुला मे बी रात्री त्रास होईल किंवा तुला थोडंसं दुखेल। ओके, डू दॅट, आय डिज, आम जस्ट गिव्हिंग यू माय हँड्स ऑन एक्सपिरियन्स की कसं आहे, सो दॅट मोर अँड मोर पीपल आर मोटिवेटेड टू टेक द वॅक्सिन। अंग दुखलं काही दुखलं तरी प्लीज घ्या सगळ्यांनी वॅक्सिन। तर अजून आता भेटू आपण एकदम झोपताना, विच अराउंड लाईक मे बी 11:30 or 12 डिपेंड्स, आणि मग सर असं काही तर आय गिव्ह अन अपडेट ऑन एव्हरी 3-4 hours, बघूया कसं होत आहे। सो गुड मॉर्निंग पीपल, जस्ट उठलो मी आता, जस्ट अवेक। सो द टाइम इज 10 o'clock इन द मॉर्निंग अँड इफेक्ट वाईज रात्री थोडासा तापासारखं होतं मला, नॉट एक्स्ट्रीम, बॉडी दुखतीये जिथे इंजेक्शन केलं तो स्पॉट जरा दुखतोय। हॅव टेकन एनी पॅरासिटामॉल ऑर एनिथिंग येट, इतकी गरज नाही पडली घेण्याची पॅरासिटामॉल वगैरे। वी आर इटिंग प्रॉपरली, काही असं उलटी किंवा असं काही होत नाहीये। सो द टाइम नाव इज 1:40, सो अप्रॉक्सिमेटली 1:30 गेले, सर इट्स बीन 24 hours, आय बीन वॅक्सिनेटेड। थोडीशी बॉडी जडसर वाटतेय मला अजून, प्लीज नोट दॅट आय हॅव टेकन एनी सिंगल मेडिसिन्स, पॅरासिटामॉल नाही घेतले मी किंवा पेनकिलर नाही घेतलेत मी। थोडा हात मध्ये मध्ये आता जरा हलका होत चाललाय, काल थोडा जड होता, आता बऱ्यापैकी हलका झालाय, तर इट इज फाईन, इट इज नॉट, जस्ट कीप ऑन ड्रिंकिंग वॉटर, जे मी आधीही बोललोय। आणि आता थोडंसं अंग जडसर, मे बी आजचा दिवसच जरा कम्प्लीट आराम करण्यामध्ये जाईल, बाय टुमोरो आय शुड बी फाईन। जर संध्याकाळपर्यंत नाही वाटलंस ठीक, तर आय विल हॅव विल टेक अ पॅरासिटामॉल समथिंग जस्ट टू गेट ऑन द नॉर्मल रुटीन, पण आतापर्यंत तरी काही वाटत नाही आहे, सो इट इज फाईन।
तर मी सांगेन की प्लीज सगळ्यांनी वॅक्सिनेशनला जा, स्लॉट्स खूप ओपन आहेत. देर आर फ्यू चॅनल्स ऑन टेलिग्राम विच यू कॅन सबस्क्राईब टू अँड देन दे कीप ऑन गिव्हिंग अपडेट्स. इथपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. दिस वॉज जस्ट हँड्स ऑन एक्सपिरियन्स ऑफ की वॅक्सिनेशन घेतल्यानंतर 24 hours मध्ये कसं वाटतंय मला. अँड माय वाईफ इज ऑल्सो हॅव्हिंग द सेम थिंग, शी इज इनफॅक्ट बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. तर तिला तर ऍक्च्युली कमीच त्रास झालाय माझ्यापेक्षा. मला थोडंसं फिवरिश आणि थोडंसं हे होतं, बॉडी पेन होता, दॅट्स इट, अजून काही नाही. तर नेक्स्ट डोजला भेटूच, तोपर्यंत काही राईड्स प्लॅन्ड आहेत. आता पावसामध्ये काही नवीन डेस्टिनेशन एक्सप्लोअर करायचे आहेत. अनफॉर्च्युनेटली सध्या बाईक नसल्यामुळे वी विल डू देम इन द कार, बट ट्रॅव्हलिंग इज द इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट. कार अँड बाईक इज ऑब्विसली इज अ डिफरंट स्टोरी. तर भेटूच आपण नवीन ॲडव्हेंचर्सवरती, तोपर्यंत टेक केअर, गॉड ब्लेस, बी सेफ, वॅक्सिनेशन घ्या, मास्क घाला, सॅनिटायझर तर वापराच वापरा, आणि घरच्यांनाही सेफ ठेवा आणि तुम्हीही सेफ राहा प्लीज. बाय, टेक केअर.